पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर शहरातील रमाळा तलाव पुनर्जीवन प्रकल्पाचं भूमिपूजन आणि सांडपाणी प्रकल्पाचं उद्घाटन बुधवारी आभासी पद्धतीनं करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंती दिनी देशातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण आभासी पद्धतीनं केलं. या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जीवन प्रकल्पाचं भूमिपूजन आणि सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. रामाळा तलाव पुनर्जीवन प्रकल्पाअंतर्गत मच्छीनाला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसंच मच्छीनाला आणि जलनगर इथं संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. रमाळा तलाव दूषित न होण्याच्या दृष्टीनं शहरातील जमा झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता राखली जाऊन पर्यावरणपूरक पाण्याचा स्रोत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या सहाय्यानं पठाणपुरा इथं 45 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारला जाणार असून शहराचं सांडपाणी त्या प्रकल्पात सोडलं जाणार आहे. यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेलं चांगलं पाणी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनला पुनर्वापरासाठी दिलं जाणार आहे. यामुळे इरई धरणातून होणारा शुद्ध पाण्याचा वापर कमी होणार असून त्या पाण्याचा वापर शहरवासियांसाठी केला जाऊ शकणार आहे. चंद्रपूरमध्ये जे सांडपाणी तयार होते ते सांडपाणी प्रक्रिया करत ते महानिर्मितीला CTPSला जाणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तेवढं वाढीव पाणी हे महानगरपालिकेला पिण्यायोग्य मिळणार आहे. दुसरा प्रकल्प असा आहे की जो रामाळा तलाव आहे, चंद्रपूरचं वैभव आहे, एकमेव इतकी मोठी वॉटर बॉडी चंद्रपूरमध्ये नाही आहे, या शहरामध्ये नाही आहे. त्या वॉटर बॉडीला स्वच्छ ठेवण्याकरता, त्याचं सौंदर्यीकरण करण्याकरता, त्याच्यामध्ये होणारं अतिक्रमण थांबवण्याच्याकरता म्हणून 30 कोटी रुपयाचा अमृत 2 मध्ये हा प्रकल्प घेतलेला आहे, ज्याचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकार्पण केलेलं आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज 50 MLD पाणी म्हणजे 5 करोड लिटर पाणी हे रोज जे ट्रीट केलेलं वॉटर आहे ते CTPS वापरणार आहे आणि तेवढ्या पाण्याची बचत होणार आहे. आणि हे बचत झालेलं जे पाणी आहे त्या ज्या अर्थी ते धरणातून पाणी वापरत होते सुरुवातीला, हे धरणातून बचत झालेलं पाणी पिण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच अमृत 2.0ची वॉटर सप्लायची वाढीव पाणी पुरवठा योजना, वाढीव पाणी पुरवठा महानगरपालिकेला झाला आहे, जेणेकरून आपल्या शहराच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पूर्तता गरज पूर्ण होईल. चंद्रपूर महाराष्ट्र विद्युत केंद्रात वीज निर्मिती करता आम्ही इरई डॅममधलं पाणी वापरत होतो. पण इरई डॅममधलं पाणी पहिला अधिकार चंद्रपूर शहराचा आहे, पिण्यासाठी ते पाणी आवश्यक आहे. म्हणून चंद्रपूर शहरातील जे STP आहे ते पाणी ट्रीट करून आम्ही प्लँटसाठी वापरतो. त्यामुळे इरई धरणाचं जे पाणी आहे त्याचं अतिरिक्त पाणी आपण चंद्रपूर शहराला देऊ शकतो. आज ह्या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते शुभहस्ते हा प्रकल्प लोकार्पण झालेला आहे. याचा सर्व चंद्रपूरवासियांना खूप